नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार सतरामध्ये झालेल्या टेट एक्झाममधील मा मानसशास्त्रावर कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते तेही इथं पाहणार आहोत याआधी ही तीन पार्ट तुम्ही बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे डॅश डॅश आणि डॅश डॅश हे दोन वैशिष्ट्ये जे एकरूपतेवर परिणाम करतात तर कोणती दोन वैशिष्ट्ये ऑप्शन बघा एक एक समान आणि विसंगत दुसरा आहे विश्वसनीयता आणि आकर्षक तीन आहे भावनिक आणि तर्कशुद्ध चार आहे नकारात्मक आणि सकारात्मक तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड विश्वसनीयता आणि आकर्षक ही जी दोन वैशिष्ट्ये आहेत ती आहेत एकृप्तीवर परिणाम करणारी त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शिकवताना कदाचित सर्वात मोठे समाधान ऑप्शन बघा एक धनलाभ व नोकरीची सुरक्षितता दुसरं आहे समाजसेवेची जाणीव तीन आहे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण वाढीत योगदानाची जाणीव आणि चार आहे विद्यार्थ्याचा नेता व प्रमुख म्हणून दर्जा व अधिकाराची जाणीव तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड विद्यार्थ्याच्या सर्वांगीण वाढीत योग योगदानाची जाणीव ही जो जाणीव कि आहे किंवा हा जो विचार आहे तो शिकवताना सर्वात मोठे समाधान देणारा आहे त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे सध्याच्या वैद्यकीय मानसिक व शैक्षणिक विषयावर अपराधात्मक विचार करण्याचा जोर दिला जातो ऑप्शन बघा एक निदान दोन आहे प्रतिबंध तीन आहे पुनर्वसन चार आहे सामाजिक मिळकतीवर आधारित घटक तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड प्रतिबंध त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शिकविणे म्हणजे काय ऑप्शन बघा का एक परस्पर प्रभावाची कला सेकंड आहे शिकण्याचे मार्गदर्शन किंवा दिशा तीन आहे मजबूतीकरणाच्या आकस्मितकांची सुव्यवस्था आणि चार आहे वरील सर्व तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरील सर्व शिकवणे म्हणजे हे सर्व घटना किंवा बाबी यामध्ये समाविष्ट होतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शिकावू म्हणून झालेले मानसिक बदल यामुळे आपणास गोष्टी समजणे किंवा समजून घेण्यास नवीन मार्ग सापडतात तर कोणते ऑप्शन बघा एक आकलनात्मक दोन आहे भावनात्मक तीन आहे तुलनात्मक चार आहे तांत्रिक तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आकलनात्मक त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा आपल्या आजच्या ज्ञानाच्या प्रकाशानुसार न्यूरोफिजिकोलॉजी समजण्याकरिता खालील दिलेल्या सर्वात खाली दिलेल्यापैकी सर्वात अचूक विधान सांगितले ओळखायला सांगितलेलं आहे ऑप्शन बघा एक शिक्षण घेताना मज्जा म्हणजे दिलेल्या रिसेप्टर व दिलेल्या इफेक्टर मधील दूरध्वनीच्या प्रकाराचे कनेक्शन असते ऑप्शन नंबर दोन इतरच्या न्यूरोफिजी जिओलॉजिकल आधारावर शिक्षण आपल्याला स्वतंत्र आहे हे दिसून येते तीन आहे शिक्षण घेण्याची क्षमता ही मेंदूच्या वस्तू मनापासून स्वतंत्र असते चौथा आहे आजपर्यंत एखादी व्यक्ती शिकत असताना तिच्यात न्यूरोफिजियोलॉजिकल बदल घडत असतात हे मानसशास्त्रज्ञाला आजपर्यंत शोधता आले नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर आजपर्यंत एखादी व्यक्ती शिकत असताना तिच्यात न्यूरोफिजलॉजिकल बदल घडत असतात हे मानसशास्त्राला आजपर्यंत शोधता आलेलं नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रतिगमन ही मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहे ऑप्शन बघा एक खरे आहे दुसरा आहे खोटे आहे हे तीन निश्चित माहिती नाही चार आहे सांगता येणार नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट खरे आहे प्रतिगमन हे काय आहे, आहे। एक मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते मानवी समाजाचे मूलभूत एक म्हणून ओळखले जाते ऑप्शन मग एक कुटुंब सेकंड आहे शाळा तीन आहे शेजार चार आहे सामाजिक वर्ग तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट कुटुंब त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती मानसशास्त्रीय रचना अनुवंशितेद्वारे निश्चित केली जाते ऑप्शन बघा एक बुद्धिमत्ता दोन आहे लिंग तीन आहे व्यक्तिमत्व चार आहे शिकणे तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड लिंग त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मुलाच्या आसपासच्या पर्यावरणाचे ज्ञान डॅश डॅशसाठी मदत करते ऑप्शन मग एक समाजीकरण प्रक्रियेचा अंदाज घेणे भविष्यातील शक्तीचे विश्लेषण करणे तीन पर्यावरणाची आरोग्यदायी योजना तयार करणे चार आहे वरील सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरील सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा ज्ञान व कौशल्य आत्मसात करून ती लागू करण्याच्या क्षमतेस काय म्हणतात बघा ऑप्शन बघा एक बुद्धिमत्ता दोन आहे योग्यता तीन आहे कौशल्य चार आहे निरीक्षण तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट बुद्धिमत्ता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शिकवण द्वारे देता येऊ शकते ऑप्शन बघा एक ब्रेन वॉशिंग दोन आहे एखाद्याच्या विचारधारेमध्ये संपूर्णपणे बदल करणे तीन आहे एखाद्याच्या विश्वासामध्ये संपूर्णपणे बदल करणे चार आहे वरील सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरील सर्व त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न शैक्षणिक उद्दिष्टांचा स्रोत म्हणजे ऑप्शन बघा एक सामाजिक तत्त्वज्ञान दोन आहे मानसशास्त्रीय तत्वे तीन आहे राजनीती चार आहे आर्थिक धोरण तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड मानसशास्त्रीय तत्त्वे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा डॅश डॅश हे शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे ऑप्शन बघा एक कर दोन आहे कौशल्य तीन आहे वृत्ती चार आहे नाती तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड कौशल्य त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते प्रेरणादायक चक्राच्या घटकांचा योग्य क्रम दर्शवते तर इथे बघा फर्स्ट जे ऑप्शन आहे त्याच्यात गरज प्रथम आहे नंतर प्रोत्साहन आणि तीन नंबरला प्रेरक आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे पहिल्यांदा प्रोत्साहन आहे दोन नंबरला प्रेरक आहे तीन नंबरला गरज आहे आणि तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये पहा प्रथम दिलेलं आहे प्रेरक द्वितीय आहे गरज तीन आहे प्रोत्साहन चौथ्या ह्याच्यात बघा पहिलं गरज आहे परत प्रेरक आहे आणि तीन नंबरला प्रोत्साहन आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर प्रथम गरज निर्माण होते पुन्हा त्यातून प्रेरक जर आपल्याला प्रेरणा देत असेल तर त्यातून आपल्याला प्रोत्साहन मिळते म्हणून ऑप्शन फोर हे त्याचं उत्तर राहील त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा वृत्ती संकल्पना कौशल्य व ज्ञान हे याची फलिते आहेत ऑप्शन बघा एक शिकणे दोन आहे संशोधन तीन आहे वंश परंपरा चार आहे स्पष्टीकरण तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट शिकणे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा दीर्घकालीन स्मृती यातून येते ऑप्शन बघा एक वाचन शिकणे दोन ऐकून शिकणे तीन आहे भाऊ सवेदशम योग्य शिकणे चार आहे कल्पना करून याद्वारे शिकणे तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर शिकणे आहे फक्त वाचून शिकणे नाही याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे बहुसवेदम अवयाचा योग्य शिकणे त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शिक्षण हे याचे प्रभावी माध्यम आहे ऑप्शन बघा एक सामाजिक रूपांतरण सेकंड आहे व्यक्तिगत रूपांतरण थर्ड आहे सांस्कृतिक रूपांतरण आणि चार आहे वरीलपैकी सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरीलपैकी सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शिक्षण संघाची शिक्षण संघाची डॅश डॅश अशी व्याख्या केली जाऊ शकते ऑप्शन मग एक राजकीय संघटना दोन आहे शिक्षणात्मक संघटना तीन आहे व्यवसाय संघटना चार आहे वरीलपैकी कोणतेही नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड शिक्षण संघाची शिक्षणात्मक संघटना अशी व्याख्या केली जाऊ शकते त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा डॅश डॅशच्या बाबतीत शिकवणे हे बिलकुल शक्य नाही ऑप्शन बघा एक विशिष्ट क्षेत्र किंवा विषयामध्ये समान नैपुण्य असलेल्या दोन व्यक्ती दुसरं आहे ते वर्गामध्ये घडत नाही तीन ना आहे ते निश्चित अभ्यासक्रमावर आधारित नाही आणि चार आहे वरील सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरील सर्व बघा विशिष्ट क्षेत्र किंवा विषयामध्ये समान नैपुण्य असलेल्या दोन व्यक्ती बाबतीत सुद्धा शिकवणे हे बिलकुल शक्य नाही त्याचप्रमाणे ते वर्गामध्ये घडत नाही ते सुद्धा शिकवणे शक्य नाही आणि ते निश्चित अभ्यासक्रमावर आधारित नाही ते सुद्धा शिकवणे शक्य नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा बंध म्हणजे काय तर ऑप्शन बघा एक चॅकिंग यंत्रणा दोन आहे अध्ययन तंत्रे तीन आहे दीर्घकालीन स्मृतीत साठविलेली माहितीची संघटित पुढची आणि चार आहे बचाव यंत्रणा तर याचा करेक्ट पुडकी आहे इथं सॉरी पुडकी आणि चार आहे बचाव यंत्रणा तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे दीर्घकालीन स्मृतीत साठवलेले माहितीची संघटित पुडकी त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा शिक्षणाचे उपचारात्मक कार्यात हे समाविष्ट असतात ऑप्शन बघा एक शिक्षण कौशल्य निवडणे रणनीती आणि मूलभूत तत्व दोन आहे प्रतिक्रिया प्रक्रियेची संघटना तीन आहे निदान अनुसार उपाय चार आहे वरील सर्व तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरील सर्व त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा परिचय कौशल्याचा मुख्य घटक आहे ऑप्शन बघा पूर्वज्ञान दोन आहे वर्तमान ज्ञान तीन आहे उत्तेजन देऊन चार आहे धड्याचा रो तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट पूर्वज्ञान त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा आंतर व्यक्तिगत फरक ही संज्ञा डॅशचा संदर्भ देते ऑप्शन मग एक दिलेल्या व्यक्तीमधील विभिन्न गुणधर्मामधील फरक दोन आहे दोन किंवा अधिक व्यक्तीच्या दिलेल्या गुणधर्मातील फरक तीन आहे दिलेल्या व्यक्तीच्या दिलेल्या गुणधर्मातील फरक जे कालक्रमाशी जोडलेले आहेत आणि चार आहे दिलेल्या व्यक्तीच्या दिलेल्या गुणधर्मातील फरक जे मोजमापातील चुकास जोडलेले आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट दिलेल्या व्यक्तीमधील विभिन्न गुणधर्मातील फरक त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा मानसशास्त्रीय चाचणी ज्यामध्ये वैयक्तिक फरक केवळ कार्यक्षमतेचा वेगावर अवलंबून असतो त्याला काय म्हणतात ऑप्शन बघा एक मानक चाचणी दोन सामर्थ्याची चाचणी तीन तोंडी चाचणी चार वेगाची चाचणी तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वेगाची चाचणी त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो मुख्य युक्तिबाज ज्यावर आधारित क्षमता गट बनवण्याचा प्रश्न आजमावला गेला पाहिजे तो म्हणजे ऑप्शन बघा एक शिकवणे आणि सूचना देणे यासाठी सुविधा देणे दोन अपयश कमी करणे तीन विद्यार्थ्याचे नैराश्य आणि कंटाळेपणा कमीत कमी करणे चार विद्यार्थ्याच्या वाढीसाठी सुविधा देणे तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी सुविधा देणे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणते शब्द केवळ जीवाने बहुतेक दाखवत नाही तर जीवाच्या समुदायामध्ये कार्यकारी भूमिकाही दर्शवतात तर ऑप्शन बघा एक इकोटोन एक दोन आहे पर्यावरणीय कोणाडा तीन आहे मुक्काम चार आहे ग्रहश्रेणी तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड पर्यावरणीय कोनाडा त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एस पी एममध्ये प्रगतशील मुदत यासाठी वापरले आहे शून्य तर कशासाठी वापरले आहे बघा ऑप्शन एक अडचणीच्या पातळीत वाढ मांडलेल्या वस्तू अडचणीच्या पातळीत कमी स्तरावर मांडलेल्या वस्तू तीन आहे वस्तूची संख्या वाढत आहे आणि चार आहे यापैकी एकही नाही तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट अडचणीच्या पातळीत वाढ मांडलेल्या वस्तू यासाठी आपण शून्य एस पी एममध्ये वापरतो त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आरोग्य शिक्षण हे डॅश टॅसला समानार्थक किंवा समानार्थक शब्द आहे अशो एक स्वच्छता दोन शरीर विज्ञानशास्त्र तीन आरोग्य प्रचार चार वरीलपैकी कोणतेही नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फोर वरीलपैकी कोणतेही नाही त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मुलाच्या समाजीकरणाच्या संदर्भाने वर्तणूक विशेष ज्ञानासाठी खालीलपैकी विचारांचा कोणता एक मुद्दा योग्य आहे ऑप्शन बघा एक पर्यावरणाभिमुख दोन आहे पलायनवादभिमुख तीन आहे सहज प्रवर्त चार आहे अनुक्ष अनुवंशिकतेवर आधारित तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फस्ट पर्यावरणाभिमुख अशा प्रकारे आपण इथं तीस क्वेश्चन पाहिलेले ले आहेत लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद